राजे विक्रम सिंह घाटगे फाउंडेशन राजमाता जिजाऊ महिला समिति मार्फत आज महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षणाचे मार्गदर्शन भारतीय जनता पार्टी गडहिंग्लज कार्यालय मध्ये करण्यात आले. या प्रशिक्षणाची माहिती स्वतः नवोदिता घाटगे यांनी महिलांना दिली व महिलांनी आपला व्यवसाय करून आपल्या पायावर कसे उभे राहायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला भारतीय जनता पार्टी कार्यालय मध्ये उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून महिला या प्रशिक्षणाची माहिती जाणून घेण्यासाठी उपस्थित होत्या. त्यामध्ये व्यावसायिक घरकाम करणाऱ्या महिला तसेच विद्यार्थिनी व हाऊस वाईफ अशा महिलाही उपस्थित होत्या. तसेच उपस्थित महिलांकडून व्यवसाय प्रशिक्षणाचे फॉर्म भरून घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्हच्या प्रतिनिधी स्वाती पवार यांनी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्याकडून या प्रशिक्षणाची अधिक माहिती जाणून घेतली. पण एक मला जातो सांगायचं आहे की आज महिला मार्केटमध्ये जाते, बाजारात जाते, दर रविवारी आपला बाजार असतो. बाजारात गेल्यानंतर महिला आपल्यासाठी काय पाहिजे हा विषय कधीच करत नाही. माझ्या नवऱ्याला ही भाजी आवडते, त्याला ही घेऊया. माझ्या सासूबाईंना ही भाजी आवडते, मुलग्याला ही भाजी आवडते. पण स्वतःचा कधीही महिला विचार करत नाही, मला काय आवडतं हा कधीच विचार करत नाही. त्याच पद्धतीनं आज बघा, आज ताईंनी म्हणजे वहिनी साहेबांनी सांगितल्या तुम्हाला काय करायचं आहे. आज खरोखर हा मोठा म्हणजे आपल्याला एक सपोर्ट मिळाला आहे की बाबा कोणतरी आपल्या म्हणजे आहे पाठीशी की बाबा ती व्यक्ती आपल्याला सपोर्ट करते. आज घरातून किती महिलांना सपोर्ट मिळतो, तुला काय करायचं कधी विचारतात काय किंवा तुला काय आवडतं असं शक्यतो मिळतच नाही महिलांना. आपणच सगळ्यांची काळजी घेतो. त्यासाठी आज महिलांच्या आपल्या ह्या सगळ्या महिलांच्यासाठी वहिनी साहेबांनी खूपच छान एक संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं आपण करून घेऊया. आणि वहिनी साहेबांना सांगूया एक थोडक्यात लवकरात लवकर ही सुरुवात करूया आपण. बस एवढंच मला बोलायचं. आपल्याकडे काही कोर्सेस ठेवणे लक्षात आलं नाही बघा. महिलांसाठी घर बसल्या आपल्याला बरंच काही करता येतं. त्याच्यामध्ये मी निर्मा साबण सांगितलं, कोरड्या पापड वगैरे सांगितलं, लोणचं असेल, मसाले असतील, हे सगळं सांगितलं. कोरड्या पापड जर असं तर वातावरण ते ट्रेनिंग वगैरे मी जर अडचण आली तरी वेगळी साईड मला व्यक्तिगत मला असं वाटतं निर्निर्मा साबणापासून सुरुवात करायला काय हरकत आहे, काय हरकत आहे सांगा. पूर्वी बघा तो मीनचा 5 रुपयाची जी वडी मिळायची ती 10 रुपयाला आपल्याला मिळायला लागली. मग आपले 5 रुपये वाचले तर काय बिघडणार आहे. 5 रुपये कमवायला पण आपली एनर्जी जातेच. इथून सुरुवात करायला काय हरकत आहे सांगा, बरोबर आहे ना. आणि त्याच्यातून म्हणजे कसं असतं एकदम काही 10 पायऱ्या आपण एकदम चढू शकत नाही, एकेका पायरीवरूनच जायचं आहे. सुरुवात तरी करायला पाहिजे ना. शुभश्य सिग्रम म्हणतात त्याप्रमाणे आपण सुरुवात तरी करायला पाहिजे. आता खास करून तुम्ही यूट्यूबवरती जर बघितला तर आपल्याला माहीत आहे आमची आजी, आपली आजी तिथे शिकलेली आहे का, ही बाई शिकलेली आहे. यूट्यूबवर बघा तिचे कितीतरी व्हिडिओज आहेत. यूट्यूबवरती बघा किती व्ह्युअर्स आहेत बघा तिला. नक्की तुम्ही याच्यापेक्षा जास्त शिकला, बरोबर आहे ना. आपल्याला घ्यायचं आहे बाबा युट्यूबर म्हणून तुम्ही काय करू शकता, युट्यूबवरून तुम्ही तुमचं प्रोडक्ट कसं लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि लोकांना खूप आत्मीयता असते जेव्हा एखादी बाई किंवा आजकाल लोकांना चॅरिटीमध्ये एवढं विश्वास नाही आहे जेवढा एखादी बाईनी तयार केलेल्या प्रोडक्टमध्ये त्यांना विश्वास आहे. म्हणून तो विषयसुद्धा ऑटोमॅटिकली आपल्याला आज एक चांगली संघटना कागदमध्ये स्थापित झालेली आहे. जवळजवळ आपल्या 1000-1500 बायका तिथे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. तुमच्याबरोबर सुद्धा आपला वारंवार संवाद होत असतो पण डिस्टन्स भरपूर असल्यामुळे असं आपण म्हणू शकतो की थोडंसं फॉलोअप आपले होत नाही. पण आता जर आपली इथं जर चांगली टीम तयार झाली तर आपल्याला इथं खरोखर चांगले कामं करता येतील. कारण की आपल्याला जे काय आपण कागलमध्ये मुरगुडमध्ये करतो तेच इम्प्लिमेंटेशन आपल्याला इथे करायचं आहे किंवा इथल्या हिशोबाने. आता लास्ट टाईम आम्ही एक समर कॅम्पची संरचना आणली होती ज्याच्यामध्ये आपण वेगळे वेगळे तर इथं बसून आम्ही ठरवलं होतं की ठीक आहे इथल्या हे ना आम्ही एक कॉन्सेप्ट कागलमध्ये रन केला तर तोच कॉन्सेप्ट गडहिंग्लजमध्ये चालणार असं नाही आहे. तुमच्याकडे वेगळा काहीतरी कॉन्सेप्ट चालणार आहे. एक मला इथं आवर्जून सांगायचं आहे की जिजाऊ महिला समितीमध्ये होणाऱ्या ट्रेनिंग आपला एक विचार असतो की नेहमी आपण असं म्हणतो ट्रेनिंग वगैरे भरपूर झालेल्या आहेत आता आम्हाला काय शिकायचं नाही आहे, आम्हाला तर आता तुम्ही काहीतरी व्यवसाय किंवा हे द्या. बरोबर आहे तो विषय पण एकदम करेक्ट आहे.
पण मला असं म्हणायचं आहे की जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादी ट्रेनिंग घेता, मग सुरुवात करताना तुम्ही आम्ही तुम्हाला साबण नीळ अशा गोष्टी का शिकवतो की आपल्याला. नमस्कार, सध्या आपण आहोत गडिंग्लज मधील भाजपा कार्यालयामध्ये. तर राजमाता जिजाऊ महिला समितीतर्फे महिलांसाठी घर बसल्या व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आहेत निवेदिता घाटगे मॅडम. नमस्कार मॅडम, महिलांसाठी घर बसल्या व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तर याबद्दल अधिक माहिती आमच्या माध्यमातून सांगा. आता महिलांना महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे, महिलांना त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे, महिलांना त्यांच्या पायावर उभं राहायचं असेल तर एक वेगळ्या प्रकारचं पूर्ण वर्षाचं प्लॅन आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये महिलांना जास्तीत जास्त व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहायचं, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा घरातल्या चार गोष्टी शिकून त्याच्यामध्ये काही चार पैसे त्यांना वाचवता आले तर नक्कीच त्यांचा आर्थिक सबलीकरण त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासाठी जिजाऊ महिला समिती गेले 5 वर्ष काम करत आहे आणि आता पुढे येत्या काळात सुद्धा आपल्याला या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला गडिंग्लजमध्ये पण काम करता येईल. याच्या अगोदर गडिंग्लजमध्ये आपण स्वयंसिद्धाचे ट्रेनिंग कॅम्प घेतलेला आहे, परत आपण बाजार सुद्धा भरवलेला होता. आता महिला दिनाच्या निमित्त आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपण महिलांच्यासाठी घेतलेले होते, परत असे वेगळे कार्यक्रम आपल्या समितीच्या माध्यमातून होत असतात. पण आता आपण थोडंसं त्याला व्यवस्थित सिस्टमॅटिकली आता त्याला एका साच्यात घालायचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला प्रत्येक महिन्यात आपण हे कॅम्प घेणार आहे, ट्रेनिंग कॅम्प घेणार आहे. पहिल्यांदा आताच आमचं ठरलेलं आहे की शक्यतो आम्ही साबण आणि नीळ असं हा उद्योगाचं प्रशिक्षण घेणार आहे आणि ते घेऊन महिलांनी त्याच्यामधून काहीतरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, महिलांनी काहीतरी शिकावं आणि पुढं जावं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक महिन्यातून एक ट्रेनिंग आपलं होत जाणार आहे. धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल. थँक्यू.